जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमधर येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब विठोबा घुमरे यांची प्रशासकीय नियमान्वये बदली झाल्याकारणाने जिल्हा परिषद शाळा कळमधरे तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या निरोप सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, गावातील प्रतिष्ठित नागरिक, वयोवृद्ध ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सरांच्या कार्याबद्दल शाळेतील विद्यार्थी तसेच उपस्थितांनी आपली मनोगत व्यक्त केली. मनोगत व्यक्त करत असताना व्यासपीठावरील सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळत होते. यावेळी बोलताना सरांच्या देखील डोळ्यातून अश्रू वाहत होते. सर्वांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. त्याचबरोबर पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. अल्पोपहाराने या कार्यक्रमाची सांगता झाली. चांदवड तालुक्यातील कळमधरे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनाही आपल्या सहकारी शिक्षकांना निरोप देताना अश्रू अनावर झाले. कळमधरे शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब विठोबा घुमरे यांची प्रशासकीय नियमान्वये बदली झाल्याकारणाने त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन जिल्हा परिषद शाळा कळमधरे येथे करण्यात आलं. आजच्या समितीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आमच्या एसएनसीचे माजी सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आधी सर्व पदाधिकारी, एसएनसीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील, त्याचप्रमाणे माझ्यावर भरभरून प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक मंडळी असतील, अतिशय मला असं सांगेल की आता नोकरी करत असताना माझं हे खऱ्या जनता हवं गाव, ज्या ज्या गावांमध्ये नोकरी केली असेल त्या गावातल्या लोकांनी आजही माझं नाव काढलेलं आहे. 1993 साली ज्यावेळी साडेवरून झुंजून हो हे गाव अति दुर्गम भागात होतं, त्या गावाचं नाव होतं एकदरे. तिथली कोकणी कंपनी अजूनही हयात जे आहे ते अजूनही भेटायला मला वर्षाकधी एकदा तरी आल्याशिवाय राहत नाही, एवढं प्रेम त्या गावाच्या लोकांचं अजूनही आहे. आणि तसं तुम्ही आता मॅडमने सांगितलं की आमची सर्व्हिस नेहमी सर्व्हिस जवळजवळ माझ्या गावावर गेली. माझे सहकारी मला म्हणायचे अरे गावावर नोकरी कधीच करू नये, कारण लोक आपल्याला मान सांगत नाही. अरे म्हणलं तसं काही नसतं, आपलं जर काम चांगलं असेल ना तर प्रेमाची आपण वाट बघायची सुद्धा नसते, कारण प्रेम दिल्याशिवाय होते लोक आपल्या कंपनीला, आपल्या पालकांना. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गंगाधर वानखेडे, चांदवड.